शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. यामुळे पांझरा नदीला महापूर आला असल्याचं बघायला मिळतंय. शहरातील पांझरा नदीवर असलेले 5 पैकी 4 पूल पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय. केवळ मोठ्या पुलावर देवपूर भागातील नागरिकांची मदार असल्यानं मोठ्या पुलावर वाहतुकीसाठी नागरिकांची गर्दी होतीये. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतोय. मोठ्या पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी मोठ्या पुलासह इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी केलंय. नमस्कार, मी कोते, शहर वाहतूक शाखेमध्ये मागील 2-4 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरण आणि त्या परिसराचे जे पाणी आहे ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्याचं ते पाणी मोठ्या प्रमाणात जलसाठा हा सोडण्यात आलेला आहे पांझरा नदीद्वारे. त्यामुळे शहरातील मोठा पूल व्यतिरिक्त इतर जे 3 पूल आहेत ते पाण्याखाली जवळपास गेलेले आहेत आणि एक सावधगिरी म्हणून त्यावरची जी वाहतूक आहे ती आपण बंद केलेली आहे. त्यामुळे मोठ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यावेळी मी नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपण फोटो रील्स काढण्यासाठी मोठ्या पुलावर थांबून रहदारीत अडथळा निर्माण करू नये, वाहतूक सुरळीत राहील अशी आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आणि जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी देखील आपले जे मुलं आहेत ते रहदारीत अडकणार नाही याची काळजी घ्यावी, इतर मार्गांचा आपण वापर करावा अशी मी यावेळी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. पांझरा नदीला पूर आल्यानं नागरिकांनी पांझरा नदी किनारी पूर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देऊन देखील काही आदताई नागरिकांनी नदी किनारीच पुलाच्या कठड्यावर बसून फोटो आणि रील्स काढण्यासाठी धडपड केल्याचं दिसून आले. मात्र अशा फोटो आणि रील्स काढणाऱ्यांच्या नादात त्यांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो ही खबरदारी फोटो आणि रील्स काढणाऱ्यांनी बाळगणं गरजेचं आहे. पांझरा नदीवरील मोगलाई, गणपती पूल, फरशी पूल, छोटा पूल हे 4 पूल पाण्याखाली गेल्यानं प्रशासनानं या ठिकाणी सकाळपासूनच वाहतूक बंद केली आहे. पांझरा नदीपात्राच्या पाण्यामध्ये सातत्यानं वाढ होतीये. दुपारनंतर नदीपात्रात आणखी विसर्ग सोडला जाणार असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र नदी किनारी नागरिकांनी सतर्कता बाळगून काळजी घ्यावी असं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आम्ही आपणास करत आहोत. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जुनी महानगरपालिका येथे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात युती सरकारविरोधात महायुतीचे काळे कारनामे यावरून प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केलंय. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेलं हे महायुतीचं सरकार आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळून नेले जात आहे. महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. राज्यातील बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यभर दिवसादिवस गोळीबार, अत्याचार, असुरक्षिततेचं वातावरण तयार झालंय. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकार स्वतःचा उदोउदो करण्यात मग्न आहे असे अनेक गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काळे कारनामे या प्रतिकात्मक दहीहंडीचं या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे. आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर
मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत, या राज्यातले तरुण दररोजच्या दररोज बेरोजगार होत चालले आहे, या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याचं कारस्थान रचलं जात आहे, या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय, या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे कार्यकारणाने आहेत. भाजप सरकार असेल, या ठिकाणचं युती सरकार आहे, या ठिकाणी महाराष्ट्राला महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करत आहे. हे सर्व कार्यकारनामे जे भाजपचे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे कार्यकारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दही अंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे कार्यकारनामे दही अंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय. राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे काळे कारनामे जनतेसमोर यावे म्हणून आज अनोख्या पद्धतीने काळे फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने दही हंडीचा कार्यक्रम घेतला. युती सरकारचे काळे कारनामे अशी काळी फुगे लावून सरकारविरुद्ध घोषणा देऊन काळे कारनाम्यांची दही हंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज फोडली व सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, शशी भदाने, नंदू यलमामे, राजू डोमाळे तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. देवपुरातील अनमोल नगरात महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरून फरार झालेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकानं 24 तासाच्या आतच बेड्या ठोकत गजाआड केलाय. चोरट्याकडून पोलिसांनी 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सोन साखळी चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून महिलेनं केलेल्या हिमतीला पोलीस प्रशासनाने दाद देत सदर महिलेचं कौतुक केलंय. दरम्यान 24 तासाच्या आतच सोन साखळी चोराला अटक केली आहे. हेमंत बालकिसन सोनी असं अटक करण्यात आलेल्या सोन साखळी चोराचं नाव असून त्याला छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे असणाऱ्या पांझरा नदी किनाऱ्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे. दरम्यान पुष्पावती पंडित चौधरी या फिर्यादी महिलेनं केलेल्या हिमती व धाडसाचं पोलिसांनी कौतुक करत त्यांचा सत्कार केलाय. तसेच घराच्या चौफेर बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावलेल्या आर आर पाटील यांच्या दक्षपणामुळे पोलिसांना गुन्हा उघडकीस मदत झाली आहे, त्यामुळे त्यांचं देखील पोलीस प्रशासनानं कौतुक करत आभार मानले. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. लाडक्या बहिणींच्या खात्यातून कोणत्याही कारणास्तव पैसे कापू नका. शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासह महिलांना सुरक्षा देऊन पैसे काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्या, अशा मागणीचं निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बँकांच्या व्यवस्थापकांना दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आहे. शासनाच्या वतीनं लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये टाकण्यात आले. मात्र या 3,000 रुपयांमधून कोणत्याही कारणास्तव 1 रुपया देखील वजा करू नये असे स्पष्ट आदेश सर्वच बँकांना शासन स्तरावरून देण्यात आले. महिलांना बँकांमध्ये बसण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात यावी. पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असा शासन निर्णय करण्यात आलाय. या शासन निर्णयाची प्रत घेत शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्यासह शिष्टमंडळानं बँकांना निवेदन देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. माता भगिनींना शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की कुठल्याही माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेले पैसे जर त्यांच्या बँक खात्याच्या मधून
तर पूर्वीच्या कुठल्या थकीत कर्जापोटी किंवा डॉर्मेंट अकाउंट असेल, बंद पडलेला अकाउंट असेल, ते पैसे जर मिळत नसतील तर आपण तातडीने आमच्या झाशीर आणि पुतळा चौकामध्ये असलेल्या धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये येऊन आम्हाला आपण संपर्क साधावा. आम्ही आपल्या खात्यातून आपल्याला पैसे रोकड त्या ठिकाणी कशा पद्धतीने काढता येईल त्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करून आपल्याला त्या ठिकाणी मदत करू. म्हणून कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न बाळगता तमाम धुळे महानगरातल्या माता भगिनींना धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने कळकळीचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे की कुठल्याही प्रकारची आपल्या खात्यामध्ये आलेल्या पैसे काढण्यासाठी आपल्याला अडचण येत असेल तुम्ही आमच्या झाशीर आणि पुतळा चौकातील कार्यालयामध्ये धुळे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये येऊन आमच्याकडे तक्रार करा. आम्ही पाठपुरावा करून आपल्याला ते पैसे काढण्यामध्ये मदत करू अशा प्रकारचं अभिवाचन माता भगिनींना देतो. जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, महानगर प्रमुख संजय गुजराथी, युवा सेना महानगर प्रमुख योगेश मराठे, प्रतीक शिंदे, पंकज चौधरी, सचिन रक्षे, रेखा साळुंके, अॅडव्होकेट मनीषा पाटील, सोनाली सोनवणे, अर्चना जावळे, प्रवीण मराठे, ऋषी साळुंके, सुमित वाघ, दिनेश चव्हाण, प्रसाद महाले, चेतन बावीसकर, शैलेश सोनवणे यांचं शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितांना न्याय देण्यासह आरोपींना कठोर शिक्षा द्या अशा मागणीचं निवेदन ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय. राज्यातील विविध शहरात महिला व मुलींवर अत्याचारांच्या बहुतांश घटना घडल्या आहेत, त्यामुळे पीडितांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी करत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. आज रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या तर्फे आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला शाळेच्या कॉलेजच्या महिला देखील आलेल्या होत्या. विषय असा आहे, गेल्या आठवड्यात 9 ते 10 ठिकाणी बलात्कार झालेले आहेत, महिलांवर बलात्कार झालेले आहेत, महिलांचा विनयभंग झालेला आहे, लहान मुलींवर बलात्कार झालेले आहेत, अगदी 4.5 वर्षाच्या मुलींवर शाळेत बलात्कार झालेला आहे. त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तिथे देखील शिक्षकाकडून 6 वर्षाच्या 6 मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करत आहेत. विषय असा आहे, बदलापूर गेटने येथे 2 चिमुटींवर एका नराधमाने बलात्कार केला, त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे आणि ती केस फास्टॅग कोर्टात चालवली पाहिजे अशी आमची मागणी आहे. यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, महिला जिल्हाध्यक्ष अनिता सोनवणे, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बळसाने, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गोपाळ, पल्लवी गोपाळ, निलेश इंदवे, विशाल वाघ, सुनील वानखेडे, गोपाल शिरसाट यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.